परवा जी बैठक झाली दोन नेत्यांमध्ये, त्याच्यावरती नक्कीच चर्चा झाली की जे संभ्रमाचं वातावरण महाराष्ट्रात वारंवार निर्माण होत आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी जी आहे त्याच्यावरती काय परिणाम होईल याच्यावर नक्की चर्चा झाली. आता मी आज पाहत होतो रोहित पवारांचं वक्तव्य असेल किंवा माननीय शरद पवार साहेबांचं असेल, ते माझे पुतणे आहेत असू शकतात. रोहित पवारांचं वक्तव्य मी मग अशी पाहिलं, नातीगुती सांभाळ, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती का लढायचं हा प्रश्न. उद्या जर आम्ही एकनाथ शिंदेबरोबर रोज चहा प्यायला बसायला लागलो किंवा त्यांच्या बेईमान गटाबरोबर जे भाजपबरोबर गेलेले आहेत, आम्ही नेत्यांनी त्यांच्यावर बसायचं, आपली नाती गोती व्यवहार सांभाळायचे आणि कार्यकर्त्यांनी खाली मग आपली आयडियोलॉजी आपली विचारधारा याच्यासाठी एकमेकांविरुद्ध लढायचं. मला असं वाटतं की शिवसेनेच्या DNA मध्ये अशा प्रकारचा ढोंग नाही.